नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मानवी स्नायू व पचन संस्था याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. स्नायू म्हणजे काय हे आपण सोप्या पद्धतीने समजून घेऊ. तुमच्या हाताच्या पंजाची मूठ घट्ट आळून याप्रमाणे हात कोपरा दुमडा, दुसऱ्या हाताच्या बोटांनी दंड चाचपून पहा. काय लक्षात आलं? दंडाचा जो मांसल भाग आहे ते आहे स्नायू. शरीराच्या विविध हालचाली करताना स्नायू आकुंचन व शिथिल पावतात. शरीराला विशिष्ट प्रकारची ठेवण स्नायूंमुळे मिळते. आता तुमच्या लक्षात आलं असेल की स्नायू म्हणजे गरजेनुसार आकुंचन शिथिलीकरण होऊ शकणारा असंख्य तंतूंचा गट. स्नायू आणि हाडे यात कोणता परस्पर संबंध आहे? स्नायू हाडांना स्नायूबंधांनी घट्ट जोडलेला असतो. स्नायू आकुंचन पावला की सांध्यापाशी हालचाल होऊन हाडे एकमेकांच्या जवळ येतात किंवा लांब जातात. पापणी लावण्याची लहान क्रिया असो की कुऱ्हाडीने लाकडे फोडण्याच्या ताकदीची हालचाल असो, शरीराच्या सर्व क्रिया स्नायूंमुळेच घडतात. आता मी जे काही तुमच्याशी बोलतो आहे त्यासाठी सुद्धा स्नायूंचा वापर होत आहे. हसणे, चालणे, उडी मारणे, एखादी वस्तू फेकणे अशा विविध हालचालींसाठी आपण स्नायूंचा वापर करत असतो. स्नायू हे शरीराच्या सर्व भागात असतात. माणसाच्या शरीराच्या वाढीबरोबरच स्नायूंचीही वाढ होत असते. तुम्हाला माहित आहे का की मानवी शरीरात 600 अधिक स्नायू असतात? प्रौढ निरोगी व्यक्तीच्या शरीरात स्नायूंचे वजन किती टक्के असते? तर सुमारे 40% वजन हे स्नायूंचे असते. मानवी चेहऱ्यामध्ये जवळपास 30 स्नायू असून आनंद, दुःख, भीती असे अनेक भाव त्या स्नायूंच्या हालचालींमुळे दिसतात. आपले डोके, तोंड, नाक यांच्या भोवती छोट्या स्नायूंची वर्तुळे असतात. या छोट्या स्नायूंमुळेच आपल्या चेहऱ्यावर विविध भाव दिसतात. आपल्या शरीरातील विविध अवयवांमध्ये एकाच प्रकारचे स्नायू असतात का? तर नाही. आपल्या शरीरात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कार्यांसाठी योग्य असे स्नायू असतात. कार्यानुसार स्नायूंचे 2 प्रकार आहेत, एक ऐच्छिक, दुसरे अनैच्छिक स्नायू. ऐच्छिक स्नायूंबद्दल जाणून घेऊया. ऐच्छिक म्हणजे इच्छेनुसार. हातांनी काम करणे, चालणे, अन्न पदार्थ खाणे अशी कामे आपल्या इच्छेवर अवलंबून असतात. अशा कामांसाठी वापरात येणाऱ्या स्नायूंना ऐच्छिक स्नायू म्हणतात. हात आणि पाय या अवयवात ऐच्छिक स्नायू असतात. आता आपण अनैच्छिक स्नायूंबद्दल जाणून घेऊया. अनैच्छिक म्हणजे इच्छा नसताना. श्वसन, पचन, रक्ताभिसरण करणाऱ्या आपल्या शरीरातील काही इंद्रियांची कामे जीवनावश्यक असतात, पण ती आपल्या इच्छेवर अवलंबून नसतात. अशा इंद्रियात असणाऱ्या स्नायूंना अनैच्छिक स्नायू म्हणतात. जठर, आतडे, हृदय अशा अवयवांची कामे ठराविक पद्धतीने अनैच्छिक स्नायूंच्या मदतीने होत असतात. आता शरीरातील कोणकोणत्या अवयवांमध्ये ऐच्छिक व अनैच्छिक स्नायू आहेत त्यांचा शोध घेऊन तुम्ही यादी सहज तयार करू शकता. आता रचनेनुसार स्नायूंचे 3 प्रकार पाहू. स्नायूंचे मुख्यतः 3 प्रकार आहेत, अस्थि स्नायू, हृदयाचे स्नायू आणि मृदू स्नायू. अस्थि स्नायू, अस्थि म्हणजे हाड. या स्नायूंची दोन्ही टोके 2 वेगवेगळ्या हाडांना जोडलेली असतात. उदाहरणार्थ हातांचे, पायांचे स्नायू यांची हालचाल ऐच्छिक असते. हे स्नायू हाडांचा सांगाडा एकत्र ठेवण्याचे आणि शरीराला आकार देण्याचे कार्य करतात. हृदयाचे स्नायू हे हृदय स्नायू असतात. हे स्नायू हृदयाचे आकुंचन व शिथिलीकरण घडवून आणतात. त्यांची ही हालचाल जी असते ती अनैच्छिक असते. हृदयाच्या स्नायूंमुळे दर मिनिटाला हृदयाचे अविरतपणे जवळपास 70 आकुंचन व शिथिलीकरण होत असते. मृदू स्नायू, मृदू म्हणजे मऊ. शरीरातील इतर आंतरेंद्रियामध्ये हे स्नायू आढळतात. उदाहरणार्थ जठर, आतडे, रक्तवाहिन्या, गर्भाशय इत्यादींचे स्नायू यांची हालचाल अनैच्छिक असते. हालचाल सावकाश आणि आपोआप होणारी असते. या विशेष स्नायूंकडून शरीराची अनेक जीवनावश्यक कार्य आपल्या नकळत होत असतात.
आपल्या शरीरातील स्नायू हे नेहमी गटाने काम करतात. काही स्नायूंचे आकुंचन होते तेव्हा त्याच गटातील दुसरे स्नायू शिथिल होतात. अशा रीतीने विविध शरीर क्रिया योग्य पद्धतीने चालू ठेवण्याचे काम स्नायू करत असतात. आपल्या दंडामध्ये असलेल्या हाडांच्या बाजूला असलेल्या स्नायूला द्विशिरस्क स्नायू व खालच्या बाजूला असलेल्या स्नायूला त्रिशिरस्क स्नायू असं म्हणतात. तुम्हाला माहित आहे का की स्नायूंच्या अभ्यास शास्त्राला मायोलॉजी असं म्हणतात. स्नायूंचा मूलभूत गुणधर्म आकुंचन पावणे हा आहे. शरीरातील सर्वात मोठा स्नायू कोठे असतो तर मांडीमध्ये असतो आणि सर्वात लहान स्नायू कानातील स्टेप्स या हाडाला जोडलेला असतो. हे नेहमी लक्षात ठेवा की शरीरातील स्नायू बळकट व कार्यप्रवण असणे आवश्यक आहे. स्नायूंच्या वाढीसाठी व त्यांची झीज भरून येण्यासाठी आपल्या आहारात पुरेसे प्रथिनयुक्त व पिष्टमय पदार्थ असावेत. नियमित व्यायाम करावा, त्यामुळे स्नायू बळकट होतात. बसताना पाठ ताठ ठेवावी. काहींना पोक काढून बसण्याची सवय असते, तर पोक काढून बसू नये. पोक काढून बसल्यास पाठीतील काही मणक्यांत हळूहळू बदल होतात. पाठीचे आणि खांद्याचे स्नायू दुखू लागतात. तसेच पाठीच्या कण्याचे आजार सुद्धा संभवतात. तेव्हा ताठ बसणं किती महत्वाचं आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. व्यायामाची सवय सुद्धा अंगी बांधली पाहिजे. व्यायाम करीत असताना हृदयाच्या स्नायूंची हालचाल जलद होते, त्यामुळे श्वासोच्छवास जलद झाल्याने शरीराला ऑक्सिजन व रक्तातील पोषक तत्वांचा भरपूर पुरवठा होतो. त्यामुळे नियमित व्यायाम केला पाहिजे. आता आपण पचन संस्थेबद्दल माहिती घेऊ. आपण खाल्लेल्या अन्नाचे शरीरात काय होते, तर आपण खाल्लेले अन्न शरीरामध्ये पचन संस्थेत जाते व त्याचे संपूर्ण पचन होते. या अन्नापासून पोषण द्रव्य तयार होतात. आपण खाल्लेले अन्न जसेच्या तसे रक्तात मिसळते का, तर नाही. आपण खाल्लेले अन्न पोषण द्रवात बदलले गेल्यानंतर ते रक्तात मिसळते. अन्न पचन म्हणजे काय, तर खाल्लेल्या अन्नाचे रूपांतर विद्राव्य घटकात होणे आणि ते रक्तात मिसळणे, या क्रियेला अन्न पचन म्हणतात. पचन संस्थेमध्ये अन्न नलिका व पाचक ग्रंथी यांचा समावेश होतो. अन्न नलिकेची लांबी असते सुमारे 9 मीटर. त्यात प्रामुख्याने मुख म्हणजे तोंड, ग्रसनी, ग्रासिका, जठर म्हणजे आमाशय, लहान आतडे, मोठे आतडे, मलाशय आणि गुदद्वार यांचा समावेश होतो. लाळ ग्रंथी, यकृत, स्वादुपिंड या काही पाचक ग्रंथी अन्न नलिकेशी ठराविक ठिकाणी जोडलेल्या असतात. पचन संस्थेतील वेगवेगळी इंद्रिय अन्न पचनाचे काम पद्धतशीरपणे करत असतात. अन्न पचनाच्या क्रियांचे वेगवेगळे टप्पे आहेत. प्रत्येक टप्प्यावर काम करणारे पचन इंद्रिय वेगळे आहे आणि विशिष्ट टप्प्यावरील ती इंद्रिय त्यांचे काम सुरळीतपणे पार पाडतात. आता आपण पचन संस्थेतील इंद्रियांची रचना व कार्ये पाहू. अन्न पचनाची सुरुवात मुखातील दातांच्या कार्यापासून होते. दातांचे मुख्यत्वे प्रकार आहेत पटाशीचे, सुळे, दाढा, उपदाढा. पटाशीच्या दातांनी तुकडा मोडता येतो किंवा एखादी वस्तू सोलता येते. सुळे शाकाहारी प्राण्यात आणि मानवात विशेषतः वाढलेले नसतात. भक्ष्याची शिकार करायला सुळ्यांचा उपयोग होतो. उपदाढा आणि दाढा यांचा वापर चर्वण करायला होतो. प्रत्येकाचे कार्य वैशिष्ट्यपूर्ण असे आहे. प्रत्येक दातावर एनॅमल या कठीण पदार्थाचे आवरण असते. एनॅमल हे कॅल्शियमच्या क्षारांपासून बनलेले असतात. लाळेमध्ये टायलिन म्हणजे अमायलेज नावाचे विकर असते. यामुळे स्टार्चचे म्हणजे पिष्टमय पदार्थाचे रूपांतर माल्टोज या शर्करेत होते. शर्करा म्हणजे साखर. विकर म्हणजे सजीवांच्या शरीरात स्रवणारे व विशिष्ट रासायनिक प्रक्रिया घडून आणणारे पदार्थ. पचन संस्थेतील विकर खाद्य पदार्थात बदल घडवून आणतात. ते केवळ उत्प्रेरकाचे कार्य करतात. विकरांशिवाय चयापचय क्रिया शक्य होत नाही. चयापचय म्हणजे शरीरात होणारे रासायनिक बदल. विकरे सर्वसाधारण तापमानाला सर्वाधिक क्रियाशील असतात. तोंड. तोंडात अन्नाचा घास घेतल्यापासून त्याच्या पचन क्रियेला सुरुवात होते.
तोंडातील अन्न दातांनी चावले जाते, त्याचे बारीक बारीक तुकडे होतात, ग्रसनी किंवा घसा। अन्ननलिकेचे व श्वसन नलिकेचे तोंड घशात म्हणजे ग्रसनी मध्ये उघडते। यकृत, यकृत ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे। यकृताला भरपूर रक्त पुरवठा होत असतो। यकृताचे मुख्य कार्य म्हणजे ग्लुकोजचा साठा करणे। यकृताच्या खालच्या बाजूस पित्ताशय असते, यामध्ये यकृताने स्रवलेला पित्तरस साठवला जातो। हा पित्तरस लहान आतड्यात पोचला की तेथील अन्नात मिसळतो व पचन सुलभ होते। स्निग्ध पदार्थांच्या पचनास पित्तरसामुळे मदत होते। पित्तरसात क्षार असतात। लहान आतडे, लहान आतडे सुमारे 6 मीटर लांबीचे असून येथे प्रामुख्याने अन्नाचे पचन व शोषण होते। लहान आतड्यात अन्नामध्ये 3 पाचक रस मिसळतात। अन्नपचनातून मिळालेले पोषक पदार्थ रक्तात शोषण्याचे काम लहान आतड्यामध्ये होते। लाळ ग्रंथी, कानशिलांजवळ आणि घशाजवळ जिभेखाली असलेल्या वेगवेगळ्या ग्रंथींमध्ये लाळ तयार होते। तेथून ती नलिकेतून तोंडात येते। अन्न चावण्याची क्रिया सुरू असतानाच त्यात लाळ मिसळली जाते। ग्रासिका ही नळी घशापासून जठरापर्यंत असून अन्न पुढे ढकलण्याचे कार्य करते। स्वादुपिंड, स्वादुपिंडातून स्वादरस स्रवतो, त्यात अनेक विकरे असतात। जठर, अन्ननलिकेच्या मोठ्या पिशवी सारख्या भागाला जठर म्हणतात। जठरातील जाठर ग्रंथीमधून जाठरस स्रवतो। जठरात आलेले हे अन्न घुसळले जाते। हायड्रोक्लोरिक आम्ल, पेप्सिन, म्युकस म्हणजे श्लेष्म हे जाठर रसाचे 3 घटक मिसळून अन्न आम्लधर्मी होते। जठरात मुख्यतः प्रथिनांचे विघटन होते। खाल्लेल्या अन्नात जठरातील पाचक रस मिसळून तयार झालेले पातळ मिश्रण लहान आतड्यात हळूहळू पुढे ढकलले जाते। मोठे आतडे, मोठ्या आतड्याची लांबी सुमारे 1.5 मीटर असते। येथे फक्त पाण्याचे शोषण होते। मोठ्या आतड्याच्या सुरुवातीच्या भागाला अपेंडिक्स हा छोटा भाग जोडलेला असतो। लहान आतड्यात अन्नाचे पचन झाल्यानंतर न पचलेले अन्न आणि पचलेल्या अन्नातील उर्वरित घन भाग मोठ्या आतड्यात येतो। पचन क्रियेनंतर उरलेले पदार्थ गुदद्वारामार्फत शरीराबाहेर टाकले जातात, त्याला आपण विज्ञानाच्या भाषेत उत्सर्जन म्हणतो, ज्यामध्ये शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकले जातात। आता आपण पचन संस्थेतील महत्वाच्या ग्रंथी, त्यांचे नाव व कार्य पाहू। तोंड या अवयवात असते लाळ ग्रंथी। लाळ ग्रंथीतील पाचक रस म्हणजे टायलिन। लाळ ग्रंथीचे कार्य आहे पिष्टमय पदार्थाचे रूपांतर माल्टोज मध्ये करणे। जठर या अवयवात असते जठर भित्तिका। यात हायड्रोक्लोरिक आम्ल, पेप्सिन आणि म्युकस हे जाठर रस असतात। जठर भित्तिका या ग्रंथीचे काम आहे अन्न आम्लयुक्त करणे, प्रथिनांचे विघटन करणे, जठराच्या आतील अस्तराचे हायड्रोक्लोरिक आम्लापासून संरक्षण करणे। यकृत ग्रंथीत असतो पित्तरस। यकृत ग्रंथीचे काम आहे अन्न आम्लयुक्त करणे, मोठ्या मेदकणांचे लहान कणांत रूपांतर करणे, याला म्हणतात पायसीकरण। स्वादुपिंडात असतात ट्रिप्सिन्स, लायपेज, अमायलेज हे स्वादुरस। स्वादुपिंडाचे कार्य आहे प्रथिनांचे रूपांतर अमिनो आम्लात करणे, मेदाचे रूपांतर मेदाम्ल व ग्लिसेरॉल मध्ये करणे, पिष्टमय पदार्थाचे रूपांतर शर्करेत करणे। लहान आतड्यांमध्ये आंत्ररस असतो। आंत्ररसाचे काम आहे प्रथिनांचे अमिनो आम्लात रूपांतर करणे, पिष्टमय पदार्थाचे ग्लुकोज मध्ये रूपांतर करणे, मेदाचे मेदाम्लात व ग्लिसेरॉल मध्ये रूपांतर करणे। हे लक्षात ठेवा की लहान आतडे व मोठे आतडे हे आकार म्हणजे जाडीवरून ठरत असतात, लांबीवरून नव्हे। कारण लहान आतडे असते सुमारे 6 मीटर लांब, तर मोठे आतडे असते सुमारे 1.5 मीटर लांब। आपण आपले आरोग्य धोक्यात आणत आहोत का? व्यक्तिमत्व विकासामध्ये शारीरिक आरोग्य अत्यंत महत्वाचं आहे। आपल्या शरीरातील विविध इंद्रिय संस्था सुरळीतपणे कार्य करतात तेव्हा आपले आरोग्य चांगले आहे असं आपण म्हणतो। परंतु धूम्रपान, तंबाखू सेवन, मद्यपान यासारख्या घातक सवयी आरोग्य बिघडवतात। तंबाखूजन्य पदार्थ, मद्यपान, धूम्रपान यांचा पचन संस्थेवर काय परिणाम होतो? तर तंबाखू सेवनामुळे तोंड, घसा, अन्ननलिका तसेच पचन संस्थेचे इतर अवयव व्यवस्थित कार्य करेनासे होतात। तंबाखू सेवनामुळे उलटी, मळमळ, डोकेदुखी हे विकार उद्भवतात।
तंबाखूचे कण दात हिरड्या तोंडाच्या आतील त्वचा यांना चिटकून बसतात व हळूहळू इजा पोचून तो भाग खराब करण्याचे काम करतात. त्यामुळे हिरड्यांना सूज येते, तोंडाची हालचाल करताना वेदना होतात, घसा तसेच आतड्याचा दहा होतो व पुढे त्याचे रूपांतर कॅन्सर मध्ये होऊन मृत्यू सुद्धा होऊ शकतो. म्हणून आपली वैयक्तिक भूमिका काय असली पाहिजे तर तंबाखू सेवन, धूम्रपान, मद्यपान विरोधी चित्रे वाक्य तयार करून वर्ग, शाळा, परिसर अशा ठिकाणी लावणे, आपला परिसर तंबाखू मुक्त आहे ना यावर लक्ष ठेवणे, या संदर्भात शपथ तयार करून वर्गात तसेच परिपाठाला ती घेणे, सभोवती अशा बाबी घडत असतील तर आपले पालक शिक्षक यांना सांगणे. हे लक्षात ठेवा की 31 मे जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिन आहे तर 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिन. मला आशा आहे की तुम्हाला मानवी स्नायू व पचन संस्था याबद्दल व्यवस्थित माहिती मिळाली असेल. आता हे प्रश्न खास तुमच्यासाठी, या प्रश्नांचे स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा फोटो काढू शकता आणि त्यानंतर उत्तरे लिहा. रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा. त्यासाठी दोन पर्यायातून योग्य शब्द निवडून लिहा. पचनाची क्रिया टिंबटिंब पासून सुरू होते, जठर की मुख. पापण्यांमध्ये टिंबटिंब प्रकारचे स्नायू असतात, ऐच्छिक की अनैच्छिक. स्नायू संस्थेचे हे कार्य नाही. रक्तपेशी बनवणे की हालचाल करणे. हृदयाचे स्नायू टिंबटिंब असतात, सामान्य स्नायू की हृद स्नायू. बारीक झालेले अन्न पुढे ढकलणे हे टिंबटिंबचे कार्य आहे, जठर की ग्रस नलिका. कारणे लिहा. जठरात आलेले अन्न आम्लधर्मी होते का ते लिहा. हृदयाच्या स्नायूंना अनैच्छिक स्नायू म्हणतात. मादक पदार्थांचे सेवन करू नये. तुमच्या शरीरातील स्नायू मजबूत व कार्यप्रवण हवे. खालील प्रश्नांची उत्तर लिहा. स्नायू मुख्यतः किती प्रकारचे असतात व कोण कोणते. आम्लपित्त का होते, त्याचा शरीरावर काय परिणाम होतो. दातांचे प्रमुख प्रकार कोणते, त्यांचे कार्य काय आहे. पचन संस्थेची आकृती काढून आकृतीतील भागांना योग्य नावे द्या व अन्न पचनाची प्रक्रिया तुमच्या शब्दात लिहा. आरोग्याची सुरक्षा या संदर्भात तक्ते तयार करा. धन्यवाद.